बारामती सुजान आमचं प्लॅन होती फलटण का होऊ शकत नाही. माझे प्लॅनला अशी कोणच लावलेला आहे. खोटं बोल पण रिटून बोल. आज गुलामगिरीत फलटण तालुका जगतोय गुलामगिरीत. हे एकाच आईची दोन लेकर आहे ती राष्ट्रवादी आणि भाजपवाले. काही उपयोग नाही यांचा. काही काम केलेलं नाही फलटण मध्ये गेल्या 25-30 वर्षापासून काहीच काम नाही. हे सगळं बाजूला ठेवून यांनी जर कामं केली असती आज या योजना त्यांना आणण्याची वेळ आली नसती. महाराष्ट्रात बंद पडलेला कारखाना महाराजांनी चालू करून दावला 6 महिन्याच्या आत. न्यू फलटण शुगर वर्क्स बंद पडलेला कारखाना महाराजांनी 6 महिन्याच्या आत चालू करून दावला. फलटणची बारामती करणार होते परंतु फलटणची बारामती होऊ शकत नाही. नमस्कार. बारामतीमध्ये आपण पवार विरुद्ध पवार पाहिलं, इंदापूरमध्ये पवार विरुद्ध पाटील पाहिलं, तर फलटणमध्ये निंबाळकर विरुद्ध निंबाळकर पाहायला मिळतं. पण या मतदारसंघामध्ये रामराजे जो उमेदवार देतील त्याची विजयश्री नक्की ठरवायची. परंतु रामराजेंचे दोन्ही भाऊ यावेळेस त्यांनी हातात तुतारी घेतलेली आहे. पण रामराजे मात्र महायुतीत आहेत. उमेदवार हा त्यांचाच असणार आहे. तेव्हा यावेळेस काय होतं आहे फलटणमध्ये, काय गणितं फिरत आहेत, काय चक्र फिरत आहेत पाहूयात. सुरू करूयात मुद्द्याचं बोलामध्ये. काय आहेत तुमचे मुद्दे आणि काय काय गोष्टी झालेल्या आहेत, काय गोष्टी व्हायला हव्यात असं वाटतं तुम्हाला? माननीय श्रीमंत रामराजे साहेबांच्या माध्यमातून फलटण तालुक्याचा सर्वांगीण विकास झालेला आहे. या विकासामध्ये जवळपास फलटण शहराचा आणि तालुक्याचा चेहरामोहरा बदलला आहे. जे काम राज्याच्या आजपर्यंतच्या मुख्यमंत्र्यांना जे जमलं नाही ते काम मुख्य रामराजे साहेबांनी पूर्ण केलेले आहे. तुम्हाला माहिती आहे दोंबलकवडीचं नवीन धरणाची निर्मिती केली, त्या धरणाचं बांधणी पूर्ण झाली आणि त्या धरणाचे सगळे कालवे हे फलटण तालुक्याच्या पूर्व भाग ते पश्चिम भागापर्यंत पोचलेले आहेत आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक क्रांती झालेली आहे. आज फलटण तालुक्यामध्ये 2 कारखाने होते परंतु आज 4 कारखान्यांचा ऊसाचं क्षेत्र, ऊस पुरून सुद्धा ऊसाचं क्षेत्र शिल्लक राहते. म्हणजे एवढं मोठं काम जे आजपर्यंत कुणालाच जमलं नाही राज्याच्या इतिहासामध्ये ते श्रीमंत रामराजे साहेबांच्या माध्यमातून झालेलं आहे. बर, कमिन्ससारखे मेगासाईट आणून रोजगार उपलब्ध केलेला आहे आणि त्यानंतर निरा देवधर सारख्या दालवडी उपाळ्या साईडून जिथं कधी कोणी अपेक्षाही करू शकणार नाही की ऊस उगवेल त्या ठिकाणी आता ऊसाची शेती केली जाते आणि एक कारखानासुद्धा आहे त्या ठिकाणी. या ठिकाणी 30 वर्षामध्ये श्रीराम कारखाना दुसऱ्याला चालवाय दिला, या ठिकाणी दूध संघ विकायला काढला, ही प्रगती खरेदी विक्री संघ हे एक ही संस्था 25 वर्षामध्ये राजे गटाने किंवा ह्यांचे प्रत्येक पक्ष वेळोवेळी बदलण्याने आणि खासदार रणजित सिंह नाईकने मागणे स्वतःचा कारखाना काढला, एक तिथं कंपनी काढली आणि रोजगार देण्याचं काम त्यांनी या ठिकाणी केले. परंतु ह्यांच्याकडून 25 वर्षामध्ये जे झालं नाही हा कॅनलसुद्धा जुना आलेला आहे लाताने राऊजवाचा. या ठिकाणी जुना कॅनल कैलासाची मालोजीराजे नाईक निंबाळकरांनी केलाय पण रामराजेच्या एवढ्या 25 वर्षाच्या काळात कोणतंही ठोस काम झालं नाही. त्यामुळं रणजित दादांनी 2.5 वर्षामध्ये जे विकासाचं चित्र मॉडेल उभं केलंय काय याच्यावर उत्तर द्याल तुम्ही? त्यांनी जे आता जो आरोप केलेला आहे की कारखाना हा जुना कारखाना जुना कॅनल आहेत परंतु नवीन कारखाना जो दोंबलकवडीचा नवीन कालवा आहे तो कालवा अनेक बोगद्यांचा प्रवास पूर्ण करून तो कालवा पूर्णत्वाला गेला आणि त्या कालव्याचं पाणी आज फलटण तालुक्याच्या दुष्काळी भागामध्ये खळाखळा फिरतं आहे आणि त्यामुळं त्या भागामध्ये अनेक कारखान्याची निर्मिती झालेली आहे. सर, तुम्ही बारामतीवरून आलेला आहात, आमचं म्हणणं एकच होतं की जेवढी सत्ता बारामतीला आहे तेवढी सत्ता फलटणला आहे. परंतु बारामतीचा जसा विकास झाला फक्त आमच्या पाण्यावरती त्यांचा विकास झालेला आहे. सगळ्या धरणाची पुनर्वसन आमच्या तालुक्यात गेली, आमच्यासारख्या शेतकऱ्यांच्या जमिनी त्यासाठी गेल्या. MIDC ला 80,000 रुपये एकरांनी जमिनी गेल्या आणि त्या लोकांना आज 12-8-10 हजार रुपयात तिथं नोकरी करावी लागती. दुसरा गोष्ट, यांनी सांगितलं की आम्ही पाणी आणलं, फक्त 1/2 TMC पाणी दोंबलकवड धरणात आणलं आणि आमच्या 13 TMC धरणाचं पाणी हे बारामतीकरांनी वळवलं होतं आणि त्याच्या बदल्यात त्यांनी फक्त पदं भोगलेली आहेत. याच्या पलीकडे काय केलेलं आहे? 30 वर्ष विकास केलेला दिसतोय तर मग बारामती आणि फलटण मध्ये एवढा डिस्टन्स का? बारामतीतला विकास आणि फलटणचा विकास पाहता जनता वेडी नाहीये बघायला. सगळं जनतेला कळते तुमचे रस्ते काय होते, रोड काय होतं, पाणी होतं का? आता पाणी आल्यावर पाणी पाणी करताय. आमच्या दादांचं सगळं क्रेडिट घेऊ नका, दादा हे आमचे सर्वस्वच असणार आहेत. एक मराठा लाख मराठा. आता इतक्या वर्षी तुम्ही आता दोन सगळं बघितलं, त्यात पाण्याचे प्रश्न, रस्त्याचे प्रश्न, पण युवकांच्या मराठ्यांचे प्रश्न आज तुम्ही बारामती रोडनं या, लोंडेच्या लोंडे इथनं बारामतीला शिकायला, उद्योगाला सगळे इथले जातात. आज गुलामगिरीत फलटण तालुका जगतोय गुलामगिरीत. गुलामगारी मुक्त झाला पाहिजे. आमच्या मराठ्यांची पोरं आत्महत्या करतात त्याचं उत्तर आम्हाला पाहिजे. आम्ही मराठा समन्वयक आहोत. खऱ्या अर्थानं उद्याचा आमदार मराठा ठरवणार आहे.
गेले 75 वर्षांमध्ये इतर छोट्या आमच्या बाबांना आरक्षण देताना मराठ्यांनी कुठेही विरोध केलेला नाही. आज आम्ही गरजवंत का झालो? आमच्या शेतीमालाला दर नाही, आमच्या ऊसाला दर नाही, आमच्या दुधाला दर नाही. आपण आत्ता आल्यावर बारामतीचा उल्लेख केला, बारामतीचा माळेगाव सहकारी साखर कारखाना 3636 दर देतो, दुसरा कारखाना सोमेश्वर 3600 देतो आणि आमच्या कारखाने 3000-3050 दर देतात. आधी मी सगळ्यांना आव्हान करतो की आपण शेतकऱ्याच्या जीवा सगळे मोठे झालेले आहात, आपण कष्टकऱ्यांच्या जीवा सगळे मोठे झाले दोघेही, परंतु मराठा समाजाचे जे प्रश्न आहेत, दोन्हीही राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, शिवसेना, भाजप, ह्या सगळ्यांनी मराठा आरक्षणासंदर्भात मराठ्यांच्या तोंडाला पानं पुसलेली आहेत आणि उद्याचा आमदार निश्चितपणानं मराठा ठरवेल ह्याची आम्हाला खात्री आहे. मनोज दादा जरांगे पाटील ठरवतील, तोच आमदार मराठ्यांचा होईल. बरं बरं, आता विषय सांगतो पेढी दादा, हे एकाच आईची दोन लेकर आहेत, ती राष्ट्रवादी आणि भाजपवाले. काही उपयोग नाही यांचा, काही काम केलेलं नाही फलटणमध्ये गेल्या 25-30 वर्षापासून, काहीच काम नाही. फलटणमध्ये कमिसा आहे, कमिसा असताना 80% भूमिपुत्रांचा जी आर आहे, किती जणांना आता इथं भाजप आलेत किंवा राष्ट्रवादी आलेत, ह्यांना लावल्यात का विचारा, ह्यांना का नाही लावले म्हणून ह्यांना बी विचारा, ह्या दोघांना बी. अनुसूचित जातीसाठी हा मतदारसंघ गेले 3 टर्म आरक्षित आहे, इथला आमदार दीपक चव्हाण बहुजनांसाठी काय केलंय त्यानं 15 वर्षामध्ये? कुठलेही समाजामध्ये जावा कुठलंही काम केलेलं नाही बहुजनांसाठी. त्याच्यामुळं यंदा फलटण तालुक्याने ठरवलेलं आहे दीपक चव्हाणांना पाडा आणि 100% पाडणार आहे बहुजन समाज आणि त्याची रिपोर्ट पावती आहे. आणि त्याचबरोबर आता बौद्ध समाजानं या मतदारसंघामध्ये मागणी केलेली आहे, बौद्ध समाजाला या मतदारसंघामध्ये जर मागणी दिली नाही तर 100% सांगतो की दीपक चव्हाणांचा पराजय झाल्याशिवाय राहणार नाही. तालुक्यानं पूर्ण बौद्ध आमदार फलटण कोरेगाव मतदारसंघामध्ये 68,000 मतदार आहे पेडी भाऊ, परंतु आमच्या समाजाला गेले 2009, 2014, 2019 आणि 2024 वर्ष चालू आहे तरी सुद्धा बौद्ध समाजाचा तिरस्कार दोन्ही मंडळी करतात. एकच मंडळी नाही तर दोन्ही मंडळी बौद्ध समाजाचा तिरस्कार करतात. आम्हाला सत्तेपासून खऱ्या अर्थाने वंचित ठेवलेलं आहे, म्हणून यंदा आम्ही यांना जागा दाखवणार आणि नक्कीच आमदार हा बौद्ध समाजाचा असणार. निवडणूक राज्याच्या विधानसभेची आहे, राज्याच्या विधानसभेमध्ये आज जे सत्ताधारी पार्टी आहे, सत्ताधारी पार्टी आज ज्या मुद्दे आहेत की शेतकऱ्यांच्या मालाला दर हवा आहे, बेरोजगारांना नोकरी हवी आहे, ह्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून कुठं लाडकी बहीण योजना काढ, कुठं इतर वयोश्री योजना काढ, ह्या राज्याच्या तिजोरीतला पैसा हा अनावश्यक बाबींवरती खर्च करते की जो विकास कामावरती हा खर्च झाला पाहिजे, हे सगळं बाजूला ठेवून यांनी जर कामं केली असती आज ह्या योजना त्यांना आणण्याची वेळ आली नसती. त्यांनी खरोखर लोकांसाठी काम केलं पाहिजे. मगाशी जो यांनी मुद्दा केला शिक्षणाचा, 1893 पासून मधुजा स्कूल ज्या समोर दिसतंय तुम्हाला ते महाराज साहेबांनी केलं, त्याच्यानंतर आज सगळ्या आहेत, आत्ता इंजिनिअरिंग कॉलेज, नर्सिंग कॉलेज, फार्मसी कॉलेज, मेडिकल कॉलेज, ह्या सर्व कॉलेज, सर्व उद्योगधंदे आणि सर्व हे आहेत, ज्यांना ज्यांच्या स्किल नाही ते बारामतीला जातात किंवा हे करतात. दुसरा मुद्दा बहुधा आमदारांचा झाला किंवा त्यांना आम्ही राजगड हे करतो असं चाललं, तर त्याच्यामध्ये महाराज साहेबांनी 1940 म्हणजे ज्यावेळेस 1840 ज्यावेळेस पहिलं संस्थान स्थापन केलं त्याच्यामध्ये बौद्ध समाजाचे दादू शंकर आयवळे हे त्याच्यामध्ये घेतलेले संस्थेमध्ये, आणि प्रत्येक वेळेस सभापती किंवा हे ते बौद्ध समाजाचे आणि याच्यात प्रत्येक समाजाला न्याय व्यवस्थित देतात. आणि दुसरी गोष्ट ज्या ते ज्या म्हणतायत की ह्याच्यातले सगळेजण शिकलेत ते राजांच्या संस्थेत, कोविडच्या वेळेस आलेला त्यावेळेस यातली सगळी ऍडमिट होते राजांच्या संस्थेत, कित्येक तरी जण यातली राजांनी वाचवली आहेत, तिथं कुठलाही भेदभाव केला नाही, कुठल्याही प्रकारचं काय केलं नाही, यांना राजांशिवाय ही आता आमच्याकडे जो नंतर आता हे झाल्यानंतर तिकडे गेली. आणि 15 वर्षापूर्वी 30% फलटण तालुका फक्त बागायती होता, तो 80-85% करण्याचं काम, बागायती करण्याचं काम महाराजांनी केलं. दुसरा एक विषय महत्वाचा, ते बोलतात बारामती, आज 56% फक्त बारामती आहे, 56% बारामती बागायती आहे आणि आज फलटण 85% बागायती. हे जे सांगतात की खासदारांनी, हा संघ काढला, खासदारांनी त्यांचा दूध संघ बुडवला आणि एकमेव महाराष्ट्रात असा कारखाना आहे पेडदादा. महाराष्ट्रात बंद पडलेला कारखाना महाराजांनी चालू करून दावला 6 महिन्याच्या आत. न्यू फलटण शुगर वर्क्स बंद पडलेला कारखाना महाराजांनी 6 महिन्याच्या आत चालू करून दावला. रणजित दादांनी त्यांच्या कारखान्यावर जायला माणूस होती ठेवला काय झालं माहितीये का, त्यांनी जो कारखान्याबाबतीत आरोप केलेला आहे
श्रीराम सहकारी साखर कारखाना चुकीच्या व्यवस्थेने बंद पडला होता, तो कारखाना श्रीमंत रामराजे साहेबांनी सुरू केला आणि अनेक लोकांना रोजगार दिला। साखरवाडा केकचा कारखाना यांच्यात लोकांनी बंद पडला होता, तो सुद्धा कारखाना श्रीमंत रामराजे यांनी चालू केलेला आहे, हे लक्षात घ्यावा। त्यामुळे अनेक माणसांचे प्रपंच वाजले यांचा कारखान्याबाबत आरोप अतिशय चुकीचा आहे। एक एक मिनिट हो का, पाणी इकलं आणि सभापती पद मिळवलंय, पाणी विकून फलटणचं पाणी बारामतीला विकून सभापती पद मिळवलंय, फलटणचं पाणी बारामतीला विकलंय आणि हे काम जाऊन सांगते। ते जे म्हणतात की फलटणचं पाणी बारामतीने मिळवलं पळवलंय, ऐका, ते जे म्हणतात की फलटणचं पाणी बारामतीने मिळवलंय, आज फलटण तालुका हा 80% बागायती आणि बारामती 96% बाग आहे। 56 उत्तर कोरेगावचा जर विषय सांगायचा म्हणला तर आजपर्यंत जे आमदार खासदार होते रणजित सिंह नाईक निंबाळकरांनी, यांनी 5 वर्षात अजिबात उत्तर कोरेगावकडे लक्ष दिलं नाही, त्यांनी 5 वर्षात 5 खांब लावायच्यावर इतर दुसरं काही काम केलं नाही। सर्वप्रथम एबीपीचा मनापासून आभारी आहे। फलटण विधानसभा मतदारसंघात आजपर्यंत महाविकास आघाडी महायुती यांच्या माध्यमातून खरंच काम झालं नाही, म्हणून आम्ही सक्षमपणे राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून पर्याय देण्याचा या ठिकाणी विचार करत आहोत। फलटण नगरपालिकेची सत्ता गेले 30 वर्ष झालं सत्ताधारी मंडळीकडे आहे, त्यामध्ये आपण जिथं सभा घेतोय त्या सभेमध्ये सभेच्या ठिकाणी बाग होती, मुलांना खेळण्यासाठी बाग होती, ही बाग नष्ट करून आता सिमेंटची काय उभं केलंय ते बघा। फलटण तालुक्याचा हा विकास आहे, त्याचबरोबर फलटण शहरामध्ये जर आता तुम्ही फिरला तर महिलांना एकही मुतारी नाही, हा फलटणचा विकास आहे। त्याचबरोबर फलटणमध्ये फलटण तालुक्यामध्ये जर विकासाचं बोलायचं असलं तर त्यांचं पक्काशी किती। आता हे जे आहेत ना, एक मिनिट, हे आमच्या भाजपचे नगरसेवक आहेत, पण एक निर्धार बौद्ध आमदार, हे बी भाजपचे नगरसेवक आहेत पण एक निर्धार बौद्ध आमदार, ही संकल्पना डोक्यामध्ये घेऊन आज सर्व समाज या ठिकाणी एकत्र येऊन काम करतोय। यांनी दूध संघ ऐकला, यांनी काही काम केलेत का नाही त्यांची त्यांना माहीत नाही, परंतु ही दोन्ही बी आणि गुन्हेगार, सगळ्यात जास्त गुन्हेगार दोन्ही पक्षांमध्ये गुन्हेगार आहे। आम्ही 2009 साली पवार साहेब एक मोठं नेतृत्व म्हणून आम्ही निवडून दिलं, कष्ट केलं, अख्ख्या तालुक्यातून 80,000 लीड दिलं, त्या पवार साहेबांनी 2009 पासून आमच्याकडे फिराकले नाही। बारामती सुद्धा आमसुफलाम होती, फलटण का होऊ शकत नाही, फलटणचा गेल्या 30-35 वर्षात पूर्णपणे बाकात झालेला आहे आणि यासाठी आमदार बदलाय। पेडे दादा, आताच त्यांना सांगितलं इंजिनिअरिंग कॉलेज आणलं, नर्सिंग कॉलेज आणलं, सगळं खाजगी आहे बारामती, ते सगळं गव्हर्नमेंट आहे। आमच्या इथल्या सामान्य मुलांना पैसे भरायचे नाहीत, इथं बारामतीत ज्या मुलांना कारखान्याच्या सभासदांना त्यांच्या उसातून फी भरली जाते त्यांच्याकडे डोनेशन घेतलं जातं विद्यार्थ्यांकडून। शरद पवार साहेबांनी रयतकारी शिक्षण रयत सारखी शिक्षण संस्था सातारवरून चोरून आणलेली का, त्यांनी सांगितलं फलटण शहरामध्ये एकही बाग नाही, फलटण शहरामध्ये 4 बाग आहेत, नाना नानी पार्क आहे, वयोवृद्ध लोकांसाठी मुलांसाठी चिल्ड्रन पार्क आहेत, फलटण शहरात 4 बगीचे आहेत रामराजांच्या माध्यमातून, सिरीज ऑफ केटीवेर असू द्या मूलभूत सगळ्या सुविधा, आणि उत्तर भागातल्या प्रत्येक गावचा विकास हा श्रीमंत रामराजे आणि निंबाळकर यांच्या मुळे। आमचा जो राजेघाटाचा उमेदवार आहे ना, तो खडूचा आहे, मास्तर आहे, त्याचे कुठले बार दारूचे धंदे नाहीयेत, त्याच्यामुळे राजगड हा एकदम शुद्ध शुद्र आहे। आता जे अनुपशांनी आरोप केले की 2 मिनिटं सर, 2 मिनिटं आरोप केले की तिथं ती आलं नाही, आत्ताशी का आलं ते आर टी ओ ऑफिस आलं, म्हणजे आता जी लोकसंख्या वाढली, गाड्यांची संख्या वाढली म्हणून आर टी ओ ऑफिस आता आलं, महाराज साहेबांनी विकास केला म्हणून गाड्यांची संख्या वाढली म्हणून आलं, खेडेगाव असताना आर टी ओ ऑफिस येऊ शकत नाही। राहिला विषय दुसरा ह्याचा कारखान्यांचा, कारखाने आमच्या महाराजसाहेबांनी आणलेल्या, त्यांनी कालवा जोड प्रकल्पाला महाराजसाहेबांनी कालवा जो आणला त्याला त्यांनी कालवा जोड प्रकल्प जोडलाय त्यांचा, म्हणजे महाराजांनी साहेबांनी कालवा आणला म्हणून तुमचा कालवा त्याला जोडला, त्यांचं 10 किलोमीटरचं काम झालंय। दुसरा विषय, ज्यांनी कारखाने लॉसमध्ये घालवले म्हणतात, कारखाने लॉस केलेले ह्यांच्या खांद्याला खांदे लावून बसतायत। आज खरं तर भाजपचे ना, भाजपला यांना शिकवूनच लावलेलं आहे, खोटं बोल पण रिटून बोल यांना सांगितलेलं आहे। आज यांनी सांगितलेलं की इथं बाग होती, आज फलटणमध्ये नाना नानी पार्क 2 बगीचे आहेत आणि आज हे खोटं बोलतात। आणि आज आर टी ओ ऑफिस कोर्ट ही लोकांची मूलभूत गरजा नाहीत, आज यांच्या गल्लीतल्या यांच्या बायका आज यांच्या आमच्या रामराजे यांच्या संस्थेमध्ये काम करतात, यांची इथं काम करायला येतात, पोरं यांच्या शाळेत शिकतात, इथं शाळा शिकायला येतात।
आता यांना प्रश्न विचारायचा आहे मला. राष्ट्रवादी मोठ्या राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीत मारा साहेब आहेत आणि बारक्या राष्ट्रवादीत संजय राजे मॅग्निंबाळकर आहेत. ही जे आले ती नाही गँगवार ती कुठल्या राष्ट्रवादीत आहे ती बरं यांना. फलटणचा रावण आम्ही एक्सपोज केलाय. फलटणचा रावण आम्ही एक्सपोज केलाय. बारा गुंडांची तोंड दाखवल्यात आम्ही आणि जे माईक वाढतात त्यांनी विकास कामासाठी वाढवाढी करायची. इथले मुद्दे अजून बरेच आहेत. कितीही उमेदवार आले तरी कितीही गोष्टी झाल्या तरी ह्या गोष्टी संपणार नाही आहेत. प्रगती व्हायचीच आहे, प्रगती व्हायला हवी अशी इथल्या लोकांची म्हणणी आहेत. आजच्या पुरतं आपण इथेच थांबूया, पुन्हा भेटूया पुढच्या शहरात. तोपर्यंत नमस्कार. ये एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.